हेलो फ्रेंड्स, नाउ वी विल लर्न इन दिस वीडियोस ए टू जेड. ऑब्जर्व द पिक्चर्स केयरफुली टू फाइंड एज मेनी वर्ड्स एज यू कैन फॉर ईच ऑफ द लेटर फ्रॉम ए टू जेड. सी, काय करायचं आहे आपल्याला, हे पिक्चर्स आहे, हे पूर्ण पिक्चर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे आणि यामध्ये ए पासून झेडपर्यंत कुठले कुठले वर्ड आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. चला स्टार्ट करूया ए पासून असणारे वर्ड. शो ए, ए पासून आपल्याला ॲपल, हे पहा इथे ॲपल आहे. त्यानंतर ॲरो, एअरपेन, प्लेन अँड आर्टिस्ट. हां, आपल्याला इथे एरोप्लेन दिसते, त्यानंतर ॲरो दिसत आहे, आर्टिस्ट दिसत आहे, पाहे हा ड्रॉ करतो आहे. त्यानंतर बी हून बर्ड्स आहे, त्यानंतर बी आहे बोर्ड, बिल्डिंग्स आहेत, बँगल्स, बॅकपॅक, बनानाज, बंच, बॉय, बसेस, बस स्टॉप, बटरफ्लायज, ब्रिंजल्स, बॅट. अशा प्रकारे पण आपल्याला इथे ह्या सगळे वर्ड्स अँड पिक्चर्स दिसत आहे. नेक्स्ट सी, कॅट, काऊ, कोन, कंपाऊंड, चेअर, क्लाऊड, कॅप, कॅरट्स, चेस, कोकोनट, कॅटरपिलर, कॉपीज, चिल्ड्रेन अँड क्लॉदेज, हे सर्व आपल्याला इथे दिसत आहे, पहा. त्यानंतर डी हून आपल्याला डॉग दिसत आहे, ड्रायव्हर आहे, त्यानंतर ड्रम, धोती, ड्रमस्टिक दिसत आहे पहा आपल्याला. त्यानंतर ई हून इलेफंट, शो हिअर इलेफंट. नेक्स्ट एग, एअरिंग. नेक्स्ट एफ हून फ्रूट्स, पहा इथे सगळे हे फ्रूट्स दिसत आहेत. त्यानंतर फ्रॉक्स आहे, त्या गर्ल्सने घातलेली, फिश, फ्रॉग पहा इथे. त्यानंतर फ्लॉवर्स आहे, फ्लॉवर पॉट आहे, इथे फ्लॉवर्स दिसतो आपल्याला, इकडे फ्लॉवर पॉट्स दिसतो आहे इथे. त्यानंतर फ्रेम आहे, फाईल. त्यानंतर फ्लॉवर प्लांट पण दिसत आहेत. जी हून आपल्याला गेट, ते पहा. त्यानंतर ग्रेज, गर्ल, ग्रास, इथे हे ग्रास पहा काऊ खाताना दिसते आपल्याला. अँड त्यानंतर गोगल्स. सी, यच हून हॉर्स, इथे हॉर्स आहे. त्यानंतर हाऊसेस, हे सगळे हाऊसेस दिसत आहेत. हट, हिल्स, ही हट आहे पहा, हिल्स, टेकड्या. त्यानंतर हॅट अँड हॅपी. नेक्स्ट आय हून आईस, देन क्रीम, इन्सेक्ट. जे हून जोकर, जोकर दिसत आहे पहा आपल्याला त्या ठिकाणी, या ठिकाणी. त्यानंतर जॅकेट, याने जॅकेट घातलेलं आहे, ते पण दिसत आहे पहा. त्यानंतर के, काईट अँड की, इथे काईट आहे, हे या कीज आहेत. त्यानंतर एल, लेमन्स, लीव्स मीन्स पानं दिसत आहेत. लॉक अँड लाफ, हसताना दिसत आहे पहा. त्यानंतर एम, माऊस, मंकी. नेक्स्ट मेन, मफलर, पाहिजे आहे या मॅनने मफलर गुंडाळलेली आहे. नेक्स्ट एन, एन हून नेस्ट,
दिसते, नेस्ट दिसते, त्यानंतर नंबर्स दिसतायत. त्यानंतर ओ ओनियन आऊन. नेक्स्ट पी पिहून पॅरॉट पिजन. त्यानंतर पम्पकिन पॉन्ड, इथे हे पॉन्ड दिसत आहे. त्यानंतर पोल आहे, पॉट आहे, इथे पोल दिसते पहा, पॉट दिसत आहे. त्यानंतर पेपर्स पोटॅटोज पिक्चर्स पेंटिंग्स. त्यानंतर आरहून रॅबिट, इथे पहा बसलेला आहे रॅबिट. त्यानंतर रॅडिश रिबन रोड, इथे या गर्ल्सनी पहा रिबन आहे, रोड आहे. त्यानंतर रॉक आहे, रोज आहे, रन, हे मुलं रनिंग करताना दिसत आहेत. त्यानंतर यस शिप स्नेल स्क्वायरल, पहा इथे बसली आहे स्क्वायरल. शॉर्ट सॉक्स शर्ट सॉन्ग 17 सारी, खूप साऱ्या थिंग्स आहेत येसून. स्ट्रिंग आहे. त्यानंतर स्कूल बॅग सिंग बोर्ड. त्यानंतर स्कार्ड इथे दिसत आहे. टी हून टॉवर, टॉवर दिसतोय पहा आपल्याला या ठिकाणी. ट्रीज दिसत आहेत. टेल टेस्टी टोमॅटोज टेलिफोन, ते टेलिफोन दिसतो आहे. यू अम्ब्रेला, पहा इथे अम्ब्रेला दिसते. व्ही हून व्हॅन व्हेजिटेबल्स. नेक्स्ट डब्ल्यू वेल, विहीर दिसत आहे पहा इथे. त्यानंतर रिस्ट वॉच आणि ऑच, रिस्ट वॉच मीन्स हातातलं घड्याळ. वुमेन ऑटर ऑटर बॅग ऑटर हिल. त्यानंतर वार्म सी एक्स झेरॉक्स मशीन, इथे आपल्याला झेरॉक्स मशीन दिसते आहे. अँड वाय हून व्यान आणि झेड झेब्रा. अशा प्रकारे आपल्याला ए पासून झेडपर्यंत या सगळ्या थिंग्स या पिक्चर्समध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे पहा इथे, की हे जे ए टू झेड नंबर्स आहे हे से स्मॉल लेटरमध्ये आहे आणि हे कॅपिटल लेटरमध्ये आहे. तर हे सगळे लेटर तुम्ही कॉपी करायचे, मीन्स आहे तशीच राईट करायचे आहेत. आणि त्यानंतर इथे पहा कॅन यू टेल, येस आय कॅन, तुम्ही काय करू शकता. आणि येस यू कॅन म्हणजे हे बरोबर आहे, हे तुम्ही करू शकता. काय काय करू शकता पहा, राईट ऑल द स्मॉल लेटर ऑन द सिंगल लाईन. तुम्ही एकदम इझी आहे, काय करायचं आहे स्मॉल लेटर, हे जे स्मॉल लेटर आहे ते कुठे राईट करायचे आहे, सिंगल लाईनवरती. राईट ऑल द स्मॉल लेटर ऑन प्लेन पेपर, येस काय करू शकता, प्लेन पेपर घ्यायचा आहे म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारच्या लाईन नसलेल्या पाहिजेत आणि त्या पेपरवरती तुम्ही राईट करायचं आहे स्मॉल लेटर. त्यानंतर राईट ऑल द स्मॉल लेटर इन डिफरंट साईज, व्हेरी बिग अँड व्हेरी टिनी. काय करायचं आहे, ए टू झेड राईट करायचं आहे, पण ए स्मॉल त्याच्या दुप्पट तिप्पट मोठा नंबर्स एच काढायचा आहे. त्यानंतर बी अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजचे ए टू झेड स्मॉल लेटर राईट करायचे आहेत. आणि तेच राईट ऑल द स्मॉल लेटर इन फॅन्सी शेप, मग हे फॅन्सी शेपमध्ये म्हणजेच कर्सिव रायटिंग आहे त्या प्रकारे तुम्ही हे स्मॉल लेटर काढायचे. आणि तसेच हे कॅपिटल लेटरसुद्धा याच प्रकारे काढायचे. काय करायचं आहे, सिंगल लाईनवर काढायचा, त्यानंतर प्लेन पेपर ह्याचा त्याच्यावर पण ए टू झेड
हे राईट करायचे आहेत कॅपिटल, आणि त्यानंतर काय करायचं आहे की डिफरंट साईज म्हणजे व्हेरी टीनी म्हणजे एकदम स्मॉल आणि एकदम बिग, हीच कॅपिटल लेटर्स पण स्मॉल आणि बिग काढायचं आहे. आणि त्यानंतर फॅन्सी शेप मीन्स कर्सिव रायटिंग आहे, ती कर्सिव रायटिंग करायची आहे. अशा प्रकारे आपण ए टू झेड ही ॲक्टिव्हिटीज या व्हिडिओजमध्ये पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहता येईल.